अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर जामिनावरून विरोधी पक्ष टीका करण्याची नामी संधी शोधत आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत असा संशय येतोय असं निलेश राणे म्हणाले. नवाब मलिक यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडला जाणारा संबंध यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. हाच मुद्दा विरोधी नेते ऐरणीवर आणत असून मलिकांना अटक झाल्यानंतर आणि त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर विरोधी पक्ष टीकेची झोड उठवित आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर भाजप एकवटली आणि नवाब मलिक यांच्या विरुद्ध मोर्चाही काढला. त्यानंतर शरद पवार यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचा समाचार विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी घेतला आणि शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली. त्यात आता भाजप नेते निलेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत असा संशय येतोय असं निलेश राणे म्हणालेत. निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाचं वृत्त TV9 मराठीने दिले असून त्यानुसार मला संशय येतोय की पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहे आणि देशमुख यांनी काय केलं होतं, त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला होता, तेव्हा विचार केला होता का नवाब मलिक कोण आहेत, नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात, ज्यांनी व्यवहार केला, ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले, दाऊदच्या माणसाला पैसे दिले, बॉम्बस्फोटातील आरोपीला पैसे दिले, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही असंही निलेश राणे म्हणाले. नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या मालमत्तांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या आरोपांखाली ईडीने मलिक यांची 8 तास चौकशी करून त्यांना अटक केली. ही अटक कायद्यानुसार नाही असा दावाही मलिकांचा आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली असून न्यायालयात येत्या 15 मार्च रोजी आपला निकाल देणार आहे. प्लीज सर, ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन. नाइस ना? या भैया ये वाला. ओके सर. मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है. ब्लैक. भैया. ओके सर. ये वाला. वो वाला. भैया. नाइस. फोटो और कुछ सर? चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ. वाओ. आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट. थैंक यू. वेलकम.